आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी समाज आक्रमक झाल्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांनी त्यांना चुचकारायला सुरुवात केली आहे। काही दिवसांपूर्वीच भाजपने आशिष देशमुखांच्या नेतृत्वात ओबीसी यात्रा सुरू केली आहे, तर आता काँग्रेसनेही उपराजधानी नागपुरात ओबीसी संघटनांची बैठक घेतली। आपण ओबीसींच्या पाठीशी असल्याचं दाखवण्याकरता जणू भाजप आणि काँग्रेसमध्ये चढाओढ लागल्याचं चित्र आहे। सोमवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी संघटनांच्या बैठकीचं आयोजन केलं होतं। जी भूमिका आपली ओबीसीची होती की ओबीसीच्या वाट्याचं कमी न करता कोणालाही द्या, कितीही द्या, त्या संदर्भात आमचा विरोध नाही, परंतु जरांगे पाटलांनी घेतलेली भूमिकेचा या सगळ्या बैठकीमध्ये स्पष्टपणे विरोध करण्यात आला। विदर्भात ओबीसी समाजाची संख्या मोठी आहे, तसंच मराठवाड्यातही ओबीसी समाजाचं मतदान निर्णायक मानलं जातं। या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं ओबीसी वोट बँकेवर लक्ष केंद्रित केलंय। मनोज जरांगे पाटलांनी ओबीसीतून मराठ्यांना आरक्षणाची मागणी लावून धरल्यामुळे ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे। काही दिवसांपूर्वीच नागपुरात ओबीसी महासंघानं आंदोलन केलं होतं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर ते आंदोलन मागे घेण्यात आलं। सबका साथ सबका विकास या नाऱ्यावर भारतीय जनता पार्टी काम करते। माननीय मोदीजी, माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथजी, माननीय अजितदादा पवार या सबका साथ सबका विकास मध्ये पूर्ण महाराष्ट्राच्या विकासाला आणि सर्व जाती घटकाला न्यायाची भूमिका घेणार आहे घेते। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या विशेष अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधींनी ओबीसीचा मुद्दा उपस्थित केला होता। ओबीसींना सत्ता आणि प्रशासनात त्यांच्या हक्काचा वाटा मिळत नसल्याची टीका त्यांनी केलेली होती। दरम्यान बिहार सरकारनं जातीनिहाय जनगणना करत केंद्र सरकारची राजकीय कोंडी केल्याचीही चर्चा आहे, तर विरोधक हिंदूंना जाती जातींमध्ये विभागण्याचा प्रयत्न करतायत अशी टीका भाजपकडून केली जाते। त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत ओबीसींचा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।